हेलो फ्रेंड्स, वेलकम टू गुरुवरी एकेडमी। आई एम योर साइंस टीचर वैष्णवी पाटिल। तर फ्रेंड्स, यापूर्वीच्या सेशनमध्ये आपण जो काही सेकंड चॅप्टर आहे त्याचं नाव आहे लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट फर्स्ट, तर तो आपण अगदी व्यवस्थितपणे समजून घेतलेला आहे। त्याच्यामधले ज्या काही बेसिक कॉन्सेप्ट होत्या त्या देखील आपल्या क्लिअर झाल्या आहेत, आय होप सो। आणि आजच्या सेशनमध्ये आपण त्या पुढचा किंवा त्यानंतरचा जो काही चॅप्टर आहे त्याचं नाव काय आहे, लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट सेकंड, तो पाहणार आहोत। तर यापूर्वीच्या म्हणजे पार्ट फर्स्ट मध्ये आपण काय पाहिलं की लिव्हिंग ऑर्गॅनिझम अलाईव्ह राहण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी वेगवेगळ्या प्रोसेसेस करत असतात। मग त्या प्रोसेसेसमध्ये कोणत्या कोणत्या प्रोसेस येतात? रेस्पिरेशन असेल, डायजेशन असेल, सर्क्युलेशन असेल, कंट्रोल कोऑर्डिनेशन असेल, अशा बऱ्याचशा प्रोसेसेस घडत असतात। पण या पार्ट सेकंड मध्ये आपण अशा एका प्रोसेस बद्दल माहिती पाहणार आहोत जी प्रोसेस आपल्यासाठी फारशी इसेन्शियल नाहीये, म्हणजे तितकी महत्वाची नाहीये, पण तरी सुद्धा आपण ती प्रोसेस करत असतो। ती म्हणजे कोणती? दॅट इज रिप्रोडक्शन। तर रिप्रोडक्शन ही जी काही प्रोसेस आहे ती आपल्यासाठी रेस्पिरेशन, डायजेशन, एक्सक्रिएशन या इतकी महत्वाची नाहीये, पण तरी सुद्धा ती आपण करतो। यामागचं कारण म्हणजे काय? जर आपण रिप्रोडक्शन नाही केलं तर आपली जी काही जनरेशन आहे ती पुढे जाणार नाही, किंवा आपली जी काही पॉप्युलेशन असेल ती लिमिटेड असेल, आणि ऍट अ सर्टन स्टेज आवर स्पीसीज विल बी एक्सटिंक्ट, म्हणजे आपली जी काही प्रजाती आहे ती एका स्पेसिफिक पॉइंटला, एखाद्या लिमिटला ती संपून जाईल। ठीक आहे, तर मग आता आपण आपला जो काही चॅप्टर आहे त्याला सुरुवात करूया। ओके, तर फर्स्ट पॉइंट आहे ऑल दोज लाईफ प्रोसेसेस दॅट इज न्यूट्रिशन, रेस्पिरेशन, एक्सक्रिएशन, सेन्सेशन अँड रेस्पॉन्स दॅट इज कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन एक्सेट्रा आर इसेन्शियल टू इच लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू रिमेन अलाइव्ह। तर प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमला स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी ह्या सर्व प्रोसेसेस कराव्या लागतात। त्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रोसेसेस येतात? फर्स्ट आहे न्यूट्रिशन, त्यानंतर आहे रेस्पिरेशन, then next one that is excretion, sensation and response। मग ह्या प्रोसेसेस इतक्या महत्वाच्या आहेत, त्यापैकी एखादी प्रोसेस जरी मिस झाली किंवा एखादी प्रोसेस जरी आपण करायचं थांबवलं तर आपण डेथ होतो। आपली जी काही जिवंत राहण्याची लक्षणे आहेत, सिम्पटम्स आहेत, ती सुद्धा हळूहळू बंद व्हायला लागतात आणि वी विल बी डाय। ओके, तर हा फर्स्ट पॉइंट मधून आपल्याला समजलं की बाकीच्या ज्या काही प्रोसेसेस आहेत यांचं सिग्निफिकन्स काय आहे। तर एवढं सिग्निफिकन्स रिप्रोडक्शनचं आहे का? तर मुळात नव्हे, कारण रिप्रोडक्शन नाही केलो तरी सुद्धा आपण आपलं जे काही अलाइवनेस आहे, जिवंतपणा आहे, तो कायम ठेवतो, पण आपल्या ज्या काही स्पीसीज आहेत त्या मात्र एक्सटिंक्ट होणार, नष्ट होणार। मग या भीतीने लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स त्यांचे जनरेशन कंटिन्यू करण्यासाठी, त्यांचे स्पीसीज पुढे वाढवण्यासाठी काय करतात? रिप्रोडक्शन करत असतात। तर या चॅप्टर मध्ये रिप्रोडक्शन बद्दल आपल्याला बऱ्याचशा इंटरेस्टिंग माहिती मिळणार आहे, बऱ्याचशा गोष्टी समजणार आहेत, आणि रिप्रोडक्शनचे टाइप्स आहेत ते देखील आपण पाहणार आहोत। त्यापूर्वी आपण इथे जे काही पॉइंट आपण पाहणार आहोत ते समजून घेऊया। ओके, बिसाइड्स दीज लाईफ प्रोसेसेस वन मोर लाईफ प्रोसेस ऑकर्स इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम दॅट इज रिप्रोडक्शन। आणि ती कोणती? रिप्रोडक्शन। तर आपण आत्ताच पाहिलं की रिप्रोडक्शन आपल्यासाठी फारसे महत्वाचे नाहीये। ओके, त्यानंतर आहे रिप्रोडक्शन का केलं जातं? रिप्रोडक्शन हेल्प्स टू कंटिन्यू द रेस। रेस म्हणजे काय? जनरेशन। जनरेशन म्हणजे पिढ्या, म्हणजे आपल्या पॅरेंट्स पासून आपण आलो, आपण काय झालो? त्यांची नेक्स्ट जनरेशन। ओके, तर जे काही रिप्रोडक्शन आहे त्याचे मेनली टू टाइप्स पडतात। मग ते टाइप्स कशा वरून पडतात ते आपण आता समजून घेऊया। देअर आर मेनली टू टाइप्स ऑफ रिप्रोडक्शन दॅट इज फर्स्ट असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सेकंड सेक्शुअल रिप्रोडक्शन। तर रिप्रोडक्शनचे मेनली दोन टाइप्स पडतात। मग त्यातला फर्स्ट टाइप आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन। असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये दोन गॅमेट्स इव्हॉल्व नसतात, त्याच्यामध्ये फक्त एकच पॅरेंट सेल असतो आणि त्यापासून रिप्रोडक्शन होऊन त्याचे डॉटर सेल्स तयार होतात आणि इथे त्यांचे जे काही रिप्रोडक्शन ही प्रोसेस आहे ती संपते। असेक्शुअल रिप्रोडक्शन ही प्रोसेस फारशी कॉम्प्लिकेटेड नाहीये, ती आपल्याला सहजपणे समजून घेता येईल।
पण सेक्शुअल रिप्रोडक्शन ही मात्र हायर ॲनिमल्स मध्ये होत असते, लाईक ह्युमन बीइंग्स, आणि ती मात्र खूप कॉम्प्लिकेटेड आहे, पण आपण त्याला सिंपल वेने समजून घेऊया. ठीक आहे, तर आता आपण फर्स्ट जे काही रिप्रोडक्शनचा टाईप आहे ज्याचं नाव आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन तो पाहूया. असेक्शुअल रिप्रोडक्शन द प्रोडक्शन ऑफ ऑफस्प्रिंग इज कॅरिड आउट बाय अ सिंगल पॅरेंट विदाउट फ्युजन ऑफ गॅमेट्स, सो इट इज ऑल्सो नोन एज अ गॅमोजेनेसिस और अ गॅमोजेनिक. तर पहा, असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय? तर द प्रोडक्शन ऑफ ऑफस्प्रिंग म्हणजे ऑफस्प्रिंग म्हणजे काय? तर आपण त्याला काय म्हणतो? चाइल्ड और नेक्स्ट प्रोजेनी और जनरेशन. तर ऑफस्प्रिंगचं प्रोडक्शन होतं, पण कोणाद्वारे होतं? बाय अ सिंगल पॅरेंट. अँड वन इम्पॉर्टंट थिंग इज दॅट विदाउट फ्युजन ऑफ गॅमेट्स, म्हणजे इथे कुठल्याही प्रकारच्या दोन गॅमेट्सचं फ्युजन होत नाही, म्हणून त्याला काय म्हटलं जातं? अ गॅमोजेनेसिस, म्हणजे विदाउट मिक्सिंग ऑफ गॅमेट आणि अ गॅमोजेनिक. तर असेक्शुअल रिप्रोडक्शनचे अल्टरनेटिव्ह नेम्स कोणते कोणते आहेत? दॅट इज अ गॅमोजेनेसिस अँड अ गॅमोजेनिक. तर मग जर त्या सिंगल पॅरेंट्स पासून जर ऑफस्प्रिंग बनत असेल, तर तो जेनेटिकली त्याच्या पॅरेंटशी सिमिलर असेल, कारण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मिक्सिंग होत नाहीये, आणि त्या पॅरेंट पासूनच तो नवीन डॉटर सेल तयार होते. म्हणजे इथे आपण म्हणू शकतो ऑफस्प्रिंग इज आयडेंटिकल टू पॅरेंट जेनेटिकली. तर जे काही असेक्शुअल रिप्रोडक्शनचे ऑफस्प्रिंग असणार आहेत, ते जेनेटिकली त्याच्या पॅरेंटशी कसे असणार? सिमिलर असणार, होमोलोगस असणार. ओके, एवढं समजलं? इथपर्यंत जे काही असेक्शुअल रिप्रोडक्शन बद्दलचे डाउट्स होते ते क्लिअर झाले. आता थोडस पुढे जाऊया. ओके, तर आपण आजच्या सेशन मध्ये जे काही असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत, तर ते समजून घेणार आहोत. फ्रेंड्स, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय? तर असे ऑर्गॅनिझम्स ज्यांच्यामध्ये फक्त एक सेल असते, आणि ती एक सेल त्यांची सर्व बॉडी प्रोसेसेस करत असते. मग त्या एक्सक्रीशन असेल, न्यूट्रिशन असेल, सर्क्युलेशन असेल, बऱ्याचशा प्रोसेसेस त्या एका सेलद्वारे बॅलन्स केल्या जातात, हँडल केल्या जातात. तर अशा असेक्शुअल अशा जे काही युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत, त्यांच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन होत असतं, कारण त्यांच्याकडे सिंगल सेल आहे, आणि जर त्या सिंगल सेलचं त्यांनी फ्युजन केलं, तर त्याचे दुसरेच काहीतरी परिणाम होतील, किंवा त्यांचं जे काही अलाइवनेस आहे, त्यांचं जे काही स्वतःचं अस्तित्व आहे, ते देखील लांबशेष होऊ शकतं. म्हणून हे जे काही लोअर ॲनिमल्स असतात, जे काही प्रोकॅरियोट्स असतात ज्यांना आपण युनिसेल्युलर म्हणतो, तर ते प्रोकॅरियोट्स प्रामुख्याने असेक्शुअल रिप्रोडक्शन करतात, पण त्याच्यामध्ये देखील आपल्याला त्यांच्यामध्ये बरेचसे टाइप्स पाहायला भेटतात. मग जे काही मेन टाइप्स आहेत ते आज आपण इथे समजून घेणार आहोत. फर्स्ट टाइप आहे बायनरी फ्युजन. तर बायनरी फ्युजन म्हणजे काय हे आपण सर्वप्रथम समजून घेऊया. ओके गाईज, व्हॉट इज मीन बाय बाय? बाय म्हणजे काय? बाय म्हणजे टू. ओके, तर टू फ्युजन म्हणजे काय? तर तुकडे, दोन तुकड्यांमध्ये रूपांतर होतं, पण कशाच? तर पॅरेंट सेलच. मग असं जो काही बायनरी फ्युजन ही जी काही प्रोसेस आहे, ज्याला आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणतो, ती कोणत्या प्राण्यांमध्ये घडत असते? तर ती अमीबा या प्राण्यामध्ये प्रामुख्याने घडत असते. तर हा अमीबा काय करतो, किंवा तो कशा पद्धतीने दिसतो, तो आपण आता समजून घेऊया. द पॅरेंट सेल डिवाइड्स टू फॉर्म टू सिमिलर डॉटर सेल्स. तर बायनरी फ्युजन मध्ये काय होतं, जे की पॅरेंट सेल आहे, मेन पॅरेंट आहे, तो काय करतो, दोन सिमिलर डॉटर सेल मध्ये डिवाइड होतो. आणि हा जो काही बायनरी फ्युजन आहे, तो एकतर मायटोसिस द्वारे होतो किंवा अमायटोसिस द्वारे होतो. गाईज, मागच्या चॅप्टर मध्ये आपण मायटोसिस काय, मियोसिस काय हे समजून घेतलेलं आहे. मायटोसिस म्हणजे काय? तर एका पॅरेंट सेल पासून दोन डॉटर सेल्स तयार होणे म्हणजे काय? मायटोसिस. आणि मियोसिस म्हणजे काय? तर एका पॅरेंट सेल पासून त्याचे चार डॉटर सेल्स तयार होणे म्हणजे काय? मियोसिस. ओके, आपण जस्ट रिवाइज केलं व्हॉट इज मीन बाय मायटोसिस अँड व्हॉट इज मीन बाय मियोसिस. तर मायटोसिस आणि मियोसिस याला रिवाइज केलेलं आहे. तर आता आपण नेक्स्ट पॉइंट पाहूया. ऍक्सेस ऑफ फ्युजन और डिव्हिजन इज डिफरंट इन डिफरंट प्रोटिस्ट. तर कुठल्या
लाईन ना किंवा कोणत्या वे ना डिवाइड करण्याची जी काही प्रोसेस आहे, तर अमीबा मध्ये आपण कशा पद्धतीने हे डिव्हिजन होतं, फ्यूजन होतं ते पाहूया. अमीबा डिवाइड्स इन एनी प्लेन ड्यू टू लॅक ऑफ स्पेसिफिक शेप, हेन्स इट इज कॉल्ड ऍज सिंपल बायनरी फ्यूजन. ओके, तर हा जो काही अमीबा आहे ना तो इरेग्युलर इन शेप असतो, त्याचा स्पेसिफिक असा कुठलाही शेप नसतो, त्यामुळे तो कोणत्याही साईडने डिवाइड होतो. हिअर यू कॅन सी ऑन युअर स्क्रीन दॅट इज पॅरेंट अमीबा आहे. हा पॅरेंट अमीबा कसा आहे, इरेग्युलर इन शेप आहे. मग त्याचं डिव्हिजन होताना, त्याचं फ्यूजन होताना तो कोणत्याही साईडने डिवाइड होऊ शकतो. मग तो इथूनही डिवाइड होऊ शकतो किंवा इथूनही डिवाइड होऊ शकतो, इथूनही, अशा कोणत्याही वेने तो डिवाइड होऊ शकतो. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आपण पाहू शकतो, देर विल बी अ नॉच इन द सेंटर ऑफ दिस पॅरेंट सेल. तर या पॅरेंट सेलच्या सेंटरला काय होईल, एक नॉच होईल, एक खळगे पडल्यासारखा, खड्डा पडल्यासारखा पोर्शन तयार होईल. आणि तेथून कालांतराने त्यांच्यामधले जे काही सेल्स आहेत, न्यूक्लिया आहेत, त्याचं डिव्हिडेशन होईल, सायटोप्लाझमचं डिव्हायडेशन होईल आणि टू डॉटर सेल्स फॉर्म होतील. तर या बायनरी फ्यूजन मध्ये काय होतंय हे समजून घ्या. यामध्ये फक्त दोन डॉटर सेल्स तयार होत आहेत आणि ते दोन डॉटर सेल्स हे कुठल्याही सेक्शनने, म्हणजे कुठल्याही साईडने ते दोन डॉटर सेल्स तयार होतात, पण कोणापासून, तर पॅरेंट सेल पासून. ओके, व्हॉट इज मीन बाय बायनरी फ्यूजन आणि त्यातलं त्यात सिंपल बायनरी फ्यूजन काय असतं हे आपण पाहिलेलं आहे. तर आता थोडस पुढे जाऊया. तर आता नेक्स्ट आहे युग्लिना बाय लॉन्जिट्युडनल बायनरी फ्यूजन. आपण पाहिलं अमीबा हॅव नो स्पेसिफिक शेप, अमीबा हा इरेग्युलर इन शेप होता, त्यामुळे त्याचं जे काही फ्यूजन होतं ना ते कुठल्याही सेक्शनने झालं तरी त्याचे दोन डॉटर सेल्स तयार होणार होते. पण जे काही बाकीचे अदर प्रोटिस्ट आहेत, बाकीचे जे काही युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत, लाईक युग्लिना असेल किंवा मग पॅरामेशियम असेल, तर हा जो काही युग्लिना आहे त्याच्यामध्ये कसं असतं, लॉन्जिट्युडनल बायनरी फ्यूजन असतं. लॉन्जिट्युडनल म्हणजे कसं, तर ते उभ्या स्ट्रेट व्हर्टिकल ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीचं बायनरी फ्यूजन झालेलं आपल्याला या युग्लिनामध्ये पाहायला मिळतं. हिअर यू कॅन सी दॅट दिस इज अ पॅरेंट युग्लिना. हा जो काही आहे तो काय आहे, पॅरेंट युग्लिना आहे. तर याचं काय होत आहे, तर याचे दोन सेल्स फॉर्म होतात. फर्स्टली काय होईल, त्याचा जो काही न्यूक्लियस आहे तो डिवाइड होईल आणि त्याचा न्यूक्लियस डिवाइड झाल्यानंतर त्याचे दोन सेल्स फॉर्म होतील. अँड इन दिस टाइप द युग्लिना विल बी सेपरेट अँड द टू डॉटर युग्लिना विल फॉर्म अँड दिस टू डॉटर युग्लिना विल स्टार्ट देअर न्यू लाईफ बाय इंडिपेंडिंग देअर पॅरेंट सेल. ओके, तर हे जे काही पॅरेंट्स आहेत त्या पॅरेंट्स पासून हा या डॉटर युग्लिना सेपरेट होईल आणि तो त्याचं स्वतःच लाईफ सुरू करेल. कारण जे काही ऑफस्प्रिंग्स असतात ते मोठे झाल्यानंतर, इंडिपेंडेंट झाल्यानंतर, त्यांच्या पॅरेंट्स पासून सेपरेट होतात आणि स्वतःच लाईफ जगत असतात. त्यानंतरचा नेक्स्ट फ्यूजनचा टाइप आहे, दॅट इज ट्रान्सवर्स बायनरी फ्यूजन, विच इज ऑकर्स इन मेनली पॅरामेशियम. तर पॅरामेशियम मध्ये कशा पद्धतीनं बायनरी फ्यूजन होतं ते आता आपण पाहूया. यु नो व्हॉट इज मीन बाय पॅरामेशियम, तुम्हाला माहित आहे पॅरामेशियम काय असतो. साध्या आणि सोप्या भाषेमध्ये पॅरामेशियम हा आपल्या चप्पल सारखा दिसणारा ऑर्गॅनिझम आहे. ठीक आहे, तर हा जो काही पॅरामेशियम आहे ना तो प्रामुख्याने बऱ्याचशा कंटामिनेटेड वॉटर्स मध्ये किंवा कंटामिनेटेड एरियामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर आपल्याला इथे काय पाहायचं आहे, तर याच्यामध्ये ट्रान्सवर्स बायनरी फ्यूजन कशा पद्धतीने होतं, यापूर्वी आपण काय पाहिलं, सिंपल बायनरी फ्यूजन इन अमीबा अँड लॉन्जिट्युडनल बायनरी फ्यूजन इन युग्लिना. तर आता आपण पाहूया या पॅरामेशियम मध्ये बायनरी फ्यूजन होत आहे पण कशा पद्धतीचं, ट्रान्सवर्स पद्धतीचं. तर हा जो काही पॅरामेशियम आहे दॅट इज पॅरेंट पॅरामेशियम सेल. ओके, तर याचं जे काही आडवा सेक्शन आहे सेंटरचा, तर इथे नॉच याला सुरुवात होतील आणि नेक्स्ट स्टेप मध्ये काय होईल, त्याच्या न्यूक्लियसचे दोन न्यूक्लियस फॉर्म होतील, डिवायडेशन होईल अँड लास्टली देअर विल बी टू सेपरेट पॅरामेशियम अँड दिस डॉटर डॉटर सेल विल बी सेपरेट फ्रॉम द पॅरेंट पॅरामेशियम अँड लिव्ह देअर लाईफ इंडिपेंडेंटली. तर पॅरामेशियम मध्ये
जो काही डॉटर पॅरामेशियम आहे तो काय होईल, त्याच्या पॅरेंट्स पासून सेपरेट होईल आणि त्याचं स्वतःचं लाईफ जगेल. ओके, तर आपण बायनरी फ्यूजन व्यवस्थितपणे समजून घेतलं, त्याचे टाइप समजून घेतले, ते कोणत्या कोणत्या ऑर्गॅनिझम्स मध्ये किंवा कोणत्या कोणत्या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मध्ये होतात ते देखील आपण व्यवस्थितपणे समजून घेतलेलं आहे. तर इथपर्यंत तुम्हाला व्यवस्थितपणे समजलं, आय होप सो. तर आता थोडस पुढचा पार्ट आपण पाहूया. बघा, हा जो काही बायनरी फ्यूजन आहे तो ऍक्च्युअली काय होतो, जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत जे की फेरेबल कंडिशन्स मध्ये आहेत, ज्यांच्याकडे अवेबिलिटी ऑफ फूड इज इन अबंडंट. तर पहा, बायनरी फ्यूजन हा प्रामुख्याने अशा लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये केला जातो, फक्त कोणत्या कंडिशन मध्ये, फेरेबल कंडिशन. फेरेबल कंडिशन्स म्हणजे कोणत्या कंडिशन्स, तर अशी कंडिशन ज्या ठिकाणी त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये लार्ज स्केल मध्ये लार्ज क्वांटिटी मध्ये वॉटर, न्यूट्रिशन, शेल्टर मिळत असतं, किंवा त्यांची जी काही लाईफ असते ती अगदी कम्फर्टेबल असते, अशा वेळेला बायनरी फ्यूजन होत असतं. तर बायनरी फ्यूजन केव्हा होतं हे समजलं, पण अनफेरेबल कंडिशन मध्ये हे जे काही युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत ते रिप्रोडक्शन करत नाहीत का, तर करतात. तर त्यावेळेला मात्र ते मल्टिपल फ्यूजन करत असतात. मग हे मल्टिपल फ्यूजन काय असतं, तर आता आपण पाहूया व्हॉट इज मीन बाय मल्टिपल फ्यूजन. ओके, मल्टिपल फ्यूजन, असेक्सुअल रिप्रोडक्शन बाय मल्टिपल फ्यूजन इज परफॉर्म्ड बाय अमीबा अँड अदर सिमिलर प्रोटिस्ट. तर हे जे काही असेक्सुअल रिप्रोडक्शन असतं, मल्टिपल फ्यूजन, मल्टिपल फ्यूजन दिस इज ऑल्सो अ टाइप ऑफ असेक्सुअल रिप्रोडक्शन. तर ह्या मल्टिपल फ्यूजन हा अमीबा सारख्या प्राण्यांमध्ये किंवा अमीबा सारखे जे काही बाकीचे प्रोटिस्ट आहेत त्यांच्यामध्ये होत असतं. नेक्स्ट पॉइंट, अमीबा स्टॉप द फॉर्मेशन ऑफ सुडोपोडिया अँड देअर बाय मूवमेंट्स वेन एव्हर देर इज लॅक ऑफ फूड ऑर एनी अदर टाइप ऑफ ऍडवर्स कंडिशन. तर हा अमीबा काय करतो, त्याचं जे काही सुडोपोडियाचं फॉर्मेशन आहे तो थांबवतो आणि हालचाल देखील थांबवतो. पण केव्हा, जेव्हा त्याला अन्नाची कमतरता जाणवते किंवा त्याही पूर्वी त्याला काय होतं, न्यूट्रिशनची कमतरता जाणवते, अशा वेळेला ऍडवर्स कंडिशन मध्ये तो त्याचं सुडोपोडिया फॉर्मेशन थांबवतो. तुम्ही म्हणाल हा सुडोपोडिया काय असतो, सी हियर, यू कॅन सी हियर दिस इज अ अमीबा and these co-aged structures are known as pseudopodia. तर यांना काय म्हटलं जातं, सुडोपोडिया. आणि हा सुडोपोडिया काय करत असतात, तर त्या अमीबाला वन प्लस टू अनदर प्लस मूव करण्यासाठी, लोकोमोशन साठी मदत करतात. ओके, तर हे सुडोपोडियाचं ट्रान्सफॉर्मेशन थांबवल्यानंतर काय होतं, जर अमीबा मध्ये सुडोपोडिया असतील तर त्याला काय, फ्यूजन करण्यासाठी सोपं जाईल आणि त्यामुळे डॉटर सेल्स फॉर्म होतील. पण ऍडवर्स कंडिशन मध्ये काय होतं की हा जो काही अमीबा आहे ना, त्याच्यामध्ये लॅक ऑफ न्यूट्रिशन असल्यामुळे म्हणा किंवा लॅक ऑफ फूड म्हणा, तो काय करतो, त्या सुडोपोडियाचं फॉर्मेशन थांबवतो आणि त्याची हालचाल देखील तो थांबवतो. मग काय होतं, इट बिकम्स राउंडेड अँड फॉर्म्स प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग अराउंड प्लाझ्मा मेम्ब्रेन. मग तो काय करतो, अगदी राऊंड होतो आणि त्याच्या स्वतःच्या भोवती एक प्लाझ्मा मेम्ब्रेन तयार करतो. Such insisted amoeba or any other protist is called as cyst. बघा, तर तो अमीबा काय करतोय, तर ऍडवर्स कंडिशन मध्ये तो स्वतःभोवती एक प्लाझ्मा मेम्ब्रेन तयार करतो आणि त्या प्लाझ्मा मेम्ब्रेनला आपल्याकडे काय म्हणतात, सिस्ट म्हणतात. तर हा सिस्ट काय असतो, आउटर मोस्ट प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग असते जे की मेनी प्रोटिस्ट मध्ये आपल्याला पाहायला मिळते. ओके, मेनी न्यूक्लियाय आर फॉर्म्ड बाय रिपीटेड न्यूक्लियर डिव्हिजन्स इन द सिस्ट. मग त्या सिस्ट मध्ये काय होतं, तर अमीबाकडे काय, लॅक ऑफ न्यूट्रिशन असल्यामुळे त्याने हालचाल थांबवली आहे, त्यामुळे त्याचं रिप्रोडक्शन देखील स्टॉप होईल का, तर मुळात नव्हे. कारण त्याच्यामध्ये आणखी एक फ्यूजनचा प्रकार आढळतो, तो म्हणजे कोणता, मल्टिपल फ्यूजन. आणि ऍडवर्स कंडिशन मध्ये किंवा अनफेवरेबल कंडिशन मध्ये तो मल्टिपल फ्यूजन करतो. तर तो कशा पद्धतीने करतोय, तर तो काय करेल, सर्वप्रथम त्याचे जे काही सुडोपोडिया आहेत त्याचं प्रोडक्शन थांबवेल, त्यांची मुवमेंट थांबवेल आणि त्यानंतर स्वतःभोवती एक प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग तयार करेल. आणि ती प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग म्हणजे काय, तर सिस्ट. मग त्यानंतर काय होतं, मेनी न्यूक्लियाय आर फॉर्म्ड बाय रिपीटेड न्यूक्लियर डिव्हिजन्स इन द सिस्ट. मग त्या सिस्ट मध्ये जे काही
एक न्यूक्लियस असतो त्याचे रिपीटेड डिव्हिजन्स होणार आणि बरेचसे न्यूक्लियाय फॉर्म होणार. ओके, इट इज फॉलोड बाय साइटोप्लाज्मिक डिव्हिजन अँड दस मेनी एम्ब्रियोली आर फॉर्म्ड. मग काय होईल? आपल्याला माहित आहे की एखाद्या सेलचं डिव्हिजन होत असताना सर्वप्रथम त्याचं न्यूक्लियस डिवाइड होतं अँड देन देअर साइटोप्लाज्म विल बी सेपरेटेड. मग तशाच पद्धतीने या अमीबामध्ये पण काय होईल? अगोदर न्यूक्लियस डिवाइड होईल अँड देन साइटोप्लाज्मिक डिव्हिजन टेक्स प्लेस. ओके, मग त्यापासून जे काही सेल्स तयार होतील, जे काही डॉटर सेल्स तयार होतात ना, त्यांना आपण काय म्हणतो? एम्ब्रियोली. ओके, तर तुम्हाला हा क्वेश्चन जे काही एमसीक्यूज असतात, फिलिंग द ब्लँक्स असतात, याच्यासाठी येऊ शकतो, त्यामुळे रिमेंबर इट. ओके, नेक्स्ट पॉइंट काय आहे? दे रिमेन इन्सिस्टेड टिल देअर आर ऍडव्हर्स कंडिशन. आणि ते त्या सिस्ट मध्ये तशाच पद्धतीने राहतात जोपर्यंत त्यांना फूड भेटत नाही किंवा त्यांच्याकडे फेवरेबल कंडिशन येत नाही. सिस्ट ब्रेक्स ओपन अँड ऑन अरायव्हल ऑफ फेवरेबल कंडिशन अँड मेनी एम्ब्रियोली आर रिलीज. आणि तो सिस्ट केव्हा ब्रेक होतो? तर जेव्हा फेवरेबल कंडिशन येते त्यावेळेला तो सिस्ट ब्रेक होतो आणि त्यातून मेनी एम्ब्रियोली हे बाहेर पडत असतात. म्हणजे काय? या मल्टिपल फ्युजन मुळे काय होतं? बरेचसे सेल फॉर्म झालेले आपल्याला पाहायला मिळतात. हियर यू कॅन सी ऑन युअर स्क्रीन हाऊ द अमीबा मेक मेनी एम्ब्रियोली. ओके, तर आपण आता पाहूया की कशा पद्धतीने या अमीबाने मेनी एम्ब्रियोली बनवली. ओके, दिस इज द पॅरेंट सेल अँड दिस इज द न्यूक्लियस ऑफ द अमीबा. ओके, तर सपोज समजा हा अमीबा आहे, कारण तो इरेग्युलर शेप मध्ये आपल्याला थोडंफार पाहायला मिळतोय आणि त्याने काय केले, सुडीपुडियाचं फॉर्मेशन आणि त्याचं लोकोमोशन टोटली स्टॉप केलं आहे आणि देर इज अ ऍडव्हर्स कंडिशन ऑर अनफेवरेबल कंडिशन. मग अशा परिस्थितीमध्ये तो काय करेल? स्वतःभोवती एक प्लाझ्मा मेम्ब्रेन तयार करेल आणि त्याला आपण काय म्हणतो? सिस्ट म्हणतो. त्याचा जो काही न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस विल गो मेनी रिपीटेड डिव्हिजन आणि त्यानंतर साइटोप्लाज्म विल बी डिवाइडेड अँड देअर विल बी मेनी न्यूक्लियाय कंटेंटेड इन अ सिस्ट दॅट इज एम्ब्रियोली अँड आफ्टर फेवरेबल कंडिशन देअर विल बी मेनी डॉटर सेल्स. ओके, समजलं तुम्हाला व्हॉट इज मीन बाय मल्टिपल फ्युजन आणि ते कशा पद्धतीने अमीबा सारख्या प्रोटीज मध्ये होत असतं? तर यानंतरचा जो नेक्स्ट टाईप आहे दॅट इज बडिंग, तर तो आता आपण समजून घेऊया. तर बायनरी फ्युजन म्हणजे काय, मल्टिपल फ्युजन म्हणजे काय हे तुम्हाला समजलं? तर आता आपण जो काही पुढचा भाग आहे तो पाहूया. ओके, व्हॉट इज मीन बाय बडिंग, बडिंग काय असतं हे आता आपण समजून घेऊया. तर बडिंग म्हणजे काय? असेक्शुअल रिप्रोडक्शन ऑकर्स बाय बडिंग इन ईस्ट अ युनिसेल्युलर फंगस. तर तुम्हाला ईस्ट माहित आहे का? आपण ईस्ट चल थोड्या प्रमाणामध्ये का होईना सेवन करत असतो. तुम्ही म्हणाल मॅम ईस्ट हा तर एक युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे, तो आपल्याला दिसतही नसेल, मग आपण त्याचं सेवन कशा पद्धतीने करतो? तुम्हाला माहित आहे का फ्रेंड्स, ईस्ट हा जो काही प्राणी असतो तो आपल्या ब्रेड मध्ये, वेगवेगळे जे काही बेकरी प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये, किंवा आपण घरी ढोकळा बनवतो त्याच्यामध्ये, इडलीमध्ये फर्मेंटेशन प्रोसेस घडत असते, माहित आहे तुम्हाला? तर ते फर्मेंटेशन प्रोसेस घडण्यासाठी किंवा एखाद्या पदार्थाला स्पॉन्जी आणि पफी बनवण्यासाठी या ईस्टचा वापर केला जातो. तर हा जो काही ईस्ट आहे तो आपल्या बॉडीसाठी युजफुल आहे, त्यामुळे त्याचं लिमिटेड जर आपण कन्झ्युमिंग केलं तर आपल्याला त्याचा कुठल्याही प्रकारचे हार्मफुल इफेक्ट जाणवत नाहीत. ओके, तर आता आपण काय पाहत होतो, व्हॉट इज मीन बाय बडिंग आणि ते ईस्ट मध्ये कशा पद्धतीने होते ते आपण समजून घेऊया. ईस्ट सेल प्रोड्युसेस टू डॉटर न्यूक्लियाय बाय मायटोटिक डिव्हिजन. ईस्ट सेल काय करतो? तर टू डॉटर न्यूक्लियाय फॉर्म करतो, पण कोणत्या पद्धतीच्या डिव्हिजननी? मायटोटिक डिव्हिजननी. सो ऍज टू रिप्रोड्यूस बाय बडिंग. आणि ते काय करतात? बडिंग या रिप्रोडक्शन टाईपने त्यांचे रिप्रोडक्शन करत असाल. तुम्ही म्हणाल बडिंग काय असते, तेच आपण आता समजून घेऊया. ओके, दिस ईस्ट सेल इज कॉल्ड ऍज पॅरेंट सेल. तर ज्या ईस्ट सेल पासून नवीन डॉटर सेल तयार होणार आहे त्याला आपण काय म्हणतो? पॅरेंट ईस्ट सेल. अ स्मॉल बल्ज
appears on the surface of parent cell. The bulge is actually a bud. One of the two daughter nuclei enters this bud. तर काय होतं, एक स्मॉल बल्ज अपियर होतो कुठे, पॅरेंट सेल वरती, आणि तिथे तो बल्ज अपियर झाल्यानंतर तो बल्ज म्हणजे काय असते, बड असते, आणि त्या दोन वन वनचा पण न्यूक्लियर असतो, त्याचं डिव्हायडेशन झालेलं असतं, आणि त्या दोन न्यूक्लियर पैकी एक न्यूक्लियर त्या बड मध्ये एंटर करत असतो. After sufficient growth, bud separate from the parent cell and starts to live independently as a daughter is the cell. तर त्या बड ची व्यवस्थितपणे वाढ झाल्यानंतर काय होईल, तो त्याच्या पॅरेंट सेल पासून डिवाइड होईल, सेपरेट होईल, अँड इट विल स्टार्ट इट्स इंडिपेंडेंट लाईफ. तर ईस्ट सेल मध्ये कशा पद्धतीने बडिंग होतं हे तुम्ही तुमच्या स्क्रीन वरती पाहू शकता. म्हणजे पहा, हा जो काही ईस्ट सेल आहे त्याला आपण काय म्हणतो, ज्या ईस्ट सेल पासून बडिंग होणार आहे तर त्याला आपण काय म्हणतो, पॅरेंट ईस्ट सेल. यू कॅन सी हियर, तर हा जो काही पॅरेंट ईस्ट सेल आहे तर त्याच्यावरती एक आउट ग्रोथ येतोय. ओके, तर हा जो काही आउट ग्रोथ आहे त्याला आपण काय म्हणतो, बड म्हणतो. तर फ्रेंड्स, बायोलॉजी या पार्ट मध्ये तुम्हाला जिथे कुठे आउट ग्रोथ हा वर्ड आढळेल तिथे काय येईल, बड हा शब्द येईल. त्यामुळे लक्षात ठेवा, बड इट इज अ ओनली आउट ग्रोथ केम फ्रॉम इट्स प्री एक्झिस्टिंग सेल. ओके, एवढं समजलं. मग आता हे जे काही बड असते त्या बर्डच सेपरेशन कशा पद्धतीने होतं हे पाहूया. तर पॅरेंट सेल मध्ये जो काही न्यूक्लियस आहे त्याचं डिव्हायडेशन होईल, त्याचं डिव्हायडेशन झाल्यानंतर सायटोप्लाझमचं देखील डिव्हायडेशन होईल, आणि अशी चेन ऑफ बर्ड्स फॉर्म होतील, आणि नवीन ईस्ट सेल, नवीन ईस्ट डॉटर सेल्स तयार होतील. तर इथे ही जी काही बर्डिंग प्रोसेस आहे ती संपते, आणि तशाच पद्धतीने असेक्च्युअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम हा जो काही फर्स्ट पार्ट ऑफ द चॅप्टर होता तो देखील इथे संपतो. तर फ्रेंड्स, या सेशन मध्ये आपण काय पाहिलं ते एकदा क्विकली रिवाइज करूया. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल आपण पाहिलं की रिप्रोडक्शन का महत्वाचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण पाहिलं की जे काही रिप्रोडक्शनचे टाईप आहेत, दॅट इज असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन. मग आपण पाहिलं व्हॉट इज मीन बाय असेक्शुअल रिप्रोडक्शन. मग असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मध्ये आपण पाहिलं व्हॉट इज मीन बाय बायनरी फिजर. मग त्यामध्ये आपण पाहिलं लॉन्जिट्युडिनल फिजन असेल, ट्रान्सवर्स फिजन असेल, किंवा आपण त्याला सिंपल बायनरी फिजन म्हणूया, ते देखील आपण पाहिलं. त्यानंतर आपण पाहिलं मल्टिपल फिजन म्हणजे काय. ओके, मल्टिपल फिजन पाहिल्यानंतर आपण पाहिलं लास्ट वन, दॅट इज बडिंग. ओके, तर फ्रेंड्स, आय होप तुम्हाला हा जो काही सेशन आहे यामध्ये तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर झाले असतील, आणि तुमचे जे काही कॉन्सेप्ट आहेत ते देखील व्यवस्थित एकदम बेसिकली क्लिअर झाले असतील. आय होप सो गाईज. आणि जर तुम्हाला हा सेशन आवडला असेल तर नक्की तुम्ही कॉमेंट करून सांगा, किंवा तुमचे जे काही रिस्पॉन्स आहेत ते ऐकायला मला आवडेल. आणि तशाच पद्धतीने जर तुम्हाला या पार्ट वरती काही क्वेश्चन्स असतील तर ते देखील तुम्ही कॉमेंट करून कळवा. अँड गाईज, आपण बरेचसे सेशन घेतो पण त्या सेशनमध्ये आपण एकमेकांना विचारत नाही की तुम्ही कसे आहात, हाऊ आर यू, अँड सध्याची पॅन्डेमिकची कंडिशन पाहता तुम्ही सर्व पॅन्डेमिकचे रूल फॉलो करत आहात का हे देखील तुम्ही मला कमेंट करून सांगा. तर लवकरच भेटूया पुढील सेशन मध्ये. तर या पुढील पार्ट मध्ये आपण काय पाहणार आहोत, असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. ओके, तर हा जो काही पार्ट झाला असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, याला परत परत रिवाइज करा, त्याचे टाइप्स लक्षात ठेवा. लवकरच भेटूया पुढील सेशन मध्ये, तोपर्यंत व्यवस्थितपणे अभ्यास करा, काळजी घ्या. बाय बाय.